लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101व्या स्मृतिदिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता पर्वाचं आयोजन केलं आहे। या निमित्ताने आज सकाळी कोल्हापूरच्या नर्सरी बागेतील शाहू महाराजांच्या समाधीस्थळी सकाळी 10 वाजता 100 सेकंद उभं राहून लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन सोहळा पार पडला। यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धैर्यशील माणी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडी, आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी आणि मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शाहू स्मृती पर्वानिमित्त करण्यात येणारे सर्व कामे येत्या 6 महिन्यात पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला। कृतज्ञता पर्वाचं जरी आज सांगत आहोत असेल तरी जी छत्रपती शाहू महाराजांची स्वप्न होती त्याची पूर्तता करायची असेल तर आज त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जे जे उभारलं जात आहे ती सर्व कामं येत्या 6 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि येत्या महिन्याभरामध्ये शाहू मिलचा जो विकास करायचा आहे त्याचा आराखडा अंतिम करण्याचं काम चालू आहे। त्याच्या संदर्भातली जी कमिटी होती त्या कमिटीची सुद्धा येत्या 8 दिवसामध्ये घोषणा होईल आणि रितसर ह्या कामाला जो मध्यंतरी रखडलेलं होतं या कामाला सुरुवात होईल। स्मृतिस्थळाच्या कामाला पुरेसा निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे। त्याच्यामध्ये जी अडचण होती की जमिनीच्या मालकीबद्दल तर त्या संदर्भातलं रिलॅक्सेशन हे सुद्धा GR काढून शासनाने दिलेलं आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या आठवणी जिवंत ठेवत असतानाच त्यांचे विचार जिवंत राहावे याच्यासाठी जे जे काय करता येईल कारण या विचारांनी संपूर्ण भारताला प्रेरणा दिली। सामाजिक क्रांतीचा विचार हा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आणि भारतामध्ये रुजला तर ते विचारसुद्धा पुढे घेऊन जाण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी जे जे करायला लागेल शासन हे निश्चितपणे येत्या काळात करेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर।